देशात दरवर्षी चौदा सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी संविधान सभेत एकमताने हिंदीला अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आले या निर्णयानंतर राष्ट्रभाषा प्रचार समिती यांच्या विनंतीवरून प्रत्येक प्रदेशात हिंदीचा प्रसार करण्यासाठी एकोणीसशे त्रेपन्न पासून सप्टेंबर चौदा हा दिवस संपूर्ण भारतात दरवर्षी हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो चौदा सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी देशात प्रथमच हिंदी दिवस साजरा करण्यात आला तेव्हापासून दरवर्षी हिंदी दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदी दिनानिमित्त शाळा महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते सरकारी कार्यालयात हिंदी पंधरवड्याचे आयोजन केले जाते हिंदी दिवस दोन हजार बावीस भाषणाची सुरुवात कशी करावी आदरणीय प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक महोदय शिक्षक आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आज मी हिंदी दिवसाबद्दल माझे विचार व्यक्त करण्यासाठी तुमच्या समोर उपस्थित आहे आपल्या देशात दरवर्षी चौदा सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो खरे तर स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी संविधान सभेने चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा दिला त्याची आठवण म्हणून एकोणीसशे त्रेपन्न पासून दरवर्षी हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हिंदी दिवसाचे विशेष महत्त्व आहे भारत हा विविधतेने भरलेला देश आहे येथे विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात विविध भाषा बोली विविध वेशभूषा खाद्य आणि संस्कृतीचे लोक इथे राहतात देशातील तमाम जनतेला एकतेच्या धाग्यात जोडणारी हिंदी भाषा आहे देशाला एक ठेवण्यासाठी हिंदीचे मोठे योगदान आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हिंदीला जनमानसाची भाषा म्हटले होते हिंदीने आपल्याला जगभरात ओळख दिली आहे हिंदी केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये बोलली जाते इंग्रजी आणि चीनी भाषा मंडारी नंतर हिंदी ही जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे जागतिक स्तरावर हिंदीचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी जानेवारी दहा रोजी जागतिक हिंदी दिनाचे आयोजन केले जाते समाजात परस्पर संवाद आणि संवादासाठी सम्वादा विशिष्ट भाषा किंवा बोली आवश्यक असते समाजात एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण केवळ भाषेच्या माध्यमातूनच शक्य आहे समाजाची ही गरज हिंदीने पूर्ण केली आहे आपला समाज आणि आपला देश हिंदीतूनच बांधला गेला आहे हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही पण ती नक्कीच राजभाषा आहे जिचा आपल्याला सदैव अभिमान असायला हवा हिंदीचा अधिक प्रसार करण्यासाठी आपण सर्व देशवासियांना एक पाऊल पुढे टाकावे लागेल या विचारांसह मी आता माझे भाषण येथे संपू इच्छितो मी तुम्हा सर्वांना हिंदी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद